हॅलो गाईज, मी आहे सोमदत्त जाधव। तर आज आपण आलो आहोत पट्टन शेट्टी होंडामध्ये आणि आज आपण रिव्ह्यू करणार आहोत इंडियाची नंबर वन स्कूटर जी की आहे ॲक्टिवा। जर तुम्ही टॉप सेलिंग स्कूटर बघितलात तर ॲक्टिवा ही कायम नंबर वनच्या पोझिशनला असते आणि ही 10 ते 12 वर झालं सलग ही टॉप वनच्या पोझिशनला आहे। ही नंबर वन स्कूटी आहे आत्ता इंडियाची। तर चला आता स्टार्ट करूयात रिव्ह्यू। सर्वात पहिला त्याची हेडलाईट आणि इंडिकेटर्स तुम्ही पाहून घ्या, कसे डिझाईन केलेले आहेत ते बघा। खूप अट्रॅक्टिव्ह लुक येतो या गाडीमुळे। हे आहे ते आत्ता ॲक्टिवाची 6G मॉडेल आहे, पण यामध्ये आपल्याला हॅलोजन लाईट मिळतो, एलईडी लाईट आहे, फक्त तो पुढच्या वेरियंटमध्ये तुम्हाला जायला लागतो। इथं खाली तुम्हाला होंडाची ब्रँडिंग मिळेल, इथे नंबर प्लेट लावण्यासाठी तुम्ही पाहू शकता। हे आहे ते डिझाईन वर्क करून दिलेलं आहे। इथे तुम्हाला क्रोम स्ट्रिप्स मिळतात की गाडीचा लुक त्यामुळे इन्हॅन्स होतो, परत इथे तुम्ही कर्व वगैरे बघू शकता। आता तुम्ही फ्रंट मडगार्ड बघा, ते आहे ते आपल्याला मेटलचे मिळते, त्यावर पण तुम्ही कर्व बघू शकता। हे आहे ते तुझी पुढचे व्हील तुम्ही बघा, यामध्ये आपल्याला कॉम्बी ब्रेक सिस्टीम मिळते। तर आता गाईज साईड प्रोफाईल वगैरे बघून घ्या गाडीची। आता आपण गाडीच्या साईड प्रोफाईलकडे जाणार आहोत। साईड प्रोफाईल तुम्ही बघू शकता गाडी किती लांब आहे। इथे बघा, मी सांगितल्याप्रमाणे ॲक्टिवा 6G तुम्हाला इथे ब्रँडिंग मिळते। खाली बघाल तर हे जे इंजिन कंपार्टमेंट आहे, तुम्ही यावर ESP वगैरे लोगो वगैरे बघू शकता। तर आता रिअर प्रोफाईलकडे बघितल्यावर तुम्हाला लक्षात येईल की यामध्ये किती मोठे आपल्याला ग्रॅब हँडल मिळते तुम्ही बघू शकता। परत आपल्याला फ्यूल कॅप आपल्याला मागे मिळते, सीटच्या आत ह्यामध्ये मिळत नाही। हा आहे त्याचे बॅक लाईट्स वगैरे पाहू शकता आणि त्यातच तुम्हाला इंडिकेटर्स वगैरे मिळतात। तर आता गाईज आपण गाडीच्या इन्स्ट्रुमेंटल क्लस्टर बघणार आहोत। यामध्ये डिजिटल पण येते, पण हे आहे ते सेकंड बेस वेरियंट आहे, त्यामुळे आपल्याला यामध्ये फक्त ॲनालॉग येते। इथे तुम्ही स्पीडोमीटर बघू शकता, यामध्ये आपल्याला 100% हायेस्ट मार्किंग मिळते। त्याखाली आपल्याला फ्युल मीटर पण आहे, इथे तुम्ही बघू शकता हँडल बार असं मिळतो। इथे तुम्ही इंडिकेटर्स, हॉर्नची प्लेसमेंट आहे आणि हाय बीम लो बीमसाठी इथे तुम्ही होंडाचा लोगो मिळतो। आणि सर्वात भारी म्हणजे यामध्ये आपल्याला सायलेंट स्टार्टर मिळतो। हा एवढा खास आहे सायलेंट स्टार्टर की आपल्याला गाडी कधी चालू झाली ते कळत नाही। हे जी किल्ली बघून घ्या, अशी सिम्पल किल्ली आपल्याला मिळते, यामध्ये तुम्ही होंडाचा लोगो पण बघू शकता। होंडा गाड्यांमध्ये सर्व सिस्टीम एकेकठीण जाते, म्हणजे आपण इथूनच आपण फ्युल कॅप आणि सीट ओपन करू शकतो। तर आता तुम्ही बघू शकता आपण फ्युल कॅप ओपन केली आहे, हे आपल्याला फायबरचे मिळते, आपल्या यासाठी सीट उचलायला लागत नाही। आणि तेच उलटे बटन दाबले की आपली सीट आहे ती ओपन होते। सीट आपल्याला बघा कोचिंग करून मिळते, तुम्ही स्टिचिंग वगैरे बघू शकता इथे। परत आपल्याला होंडाची ब्रँडिंग मिळते आणि ही आहे ती ही जी डिक्की, यामध्ये एक तुमचे फुल साईज हेल्मेट आरामात बसू शकते, एवढी स्टोरेजमध्ये जागा निव आहे। इथे तुम्ही बघा पाणी वगैरे अडकवण्यासाठी तुम्हाला जागा दिली आहे, खूप क्लेवरपणे डिझाईन केलेली आहे, इथे फायबर असे लावले आहे डिझाईनसाठी वगैरे। इथे तुम्ही बघू शकता आपल्याला 2 हुक मिळतात इथे बघू शकता, आणि सीटच्या खाली बरोबर आपल्याला हुक मिळतो काही पण पिशवी वगैरे हँग करण्यासाठी। तर या गाडीची किंमत म्हणाला ॲक्टिवा 6G म्हणजे बेस 6 आल्या। तर आता तुम्हाला ही हे इथे हॅलोजन लाईट्स आहे, हे बघाल तर आपल्याला हे 92,000 ऑन रोड पडते, आणि LED लाईट म्हणाल तर हे त्यातल्या 94,000 पर्यंत जाते। तर कसा वाटला तुम्हाला रिव्ह्यू हे नक्की मला कमेंट करून सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका, आणि असेच जर व्हिडिओज बघायचे असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच।